हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आज आपण सुंदर असा कस्टमाइज केक बघणार आहोत। तर 1 किलोचा हा बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे। कस्टमरने दिलेली डिझाईन आहे, तर इथे तुम्ही बघू शकता छान आपण याचं डेकोरेशन केलेलं आहे। आणि इथे जस्ट मी फक्त थोडंसं फेक मॅक्रून्स बनवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तर हे जे माझे मॅक्रून्स आहेत ते तुम्हाला आवडलेत का हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि केक कसा झालाय हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। त्याआधी मात्र व्हिडिओ पूर्ण पहा। तर आज आपल्याला टॉल केकची छान अशी डिझाईन बघायची आहे। तर सुरुवातीला आपल्या रेग्युलर क्रीमनेच हा जो केक आहे तो मी आयसिंग करून घेतलेला आहे। बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे, पण आता याला खाली थोडीशी आपल्याला पिंक शेड द्यायची आहे। सो त्यासाठी इथे आपण जो पिंक आपला रोज स्प्रे आहे तो आपण इथे स्प्रे करून घेऊया, म्हणजे ज्याने आपण फ्लॉवर बनवण्यासाठी जो स्प्रे यूज करतो तो जो पिंक कलर आहे तो मी इथे यूज करून घेतेय। तर बघा, आपला पिंक जो स्प्रे आहे तो पूर्ण केकला खालच्या साईडने करून झालेला आहे, ठीक आहे, शेडिंग आपलं झालेलं आहे। तर आता इथे पाइपिंग बॅगमध्ये थोडंसं मी बटरस्कॉच ग्लेज घेतलेला आहे। बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे, सो इथे बटरस्कॉच फ्लेवरचा ग्लेज मी यूज करते। आणि या ग्लेजमध्येच आपल्याला थोडंसं गोल्डन डस्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर इथे माझ्याकडे गोल्डन डस्टची जी पावडर आहे ती मी इथे थोडीशी यामध्ये टाकून घेते। आता जेवढी आहे तेवढी या जेलमध्ये मी टाकून घेणार आहे, म्हणजे माझ्याकडे थोडीशी शिल्लक राहिलेली आहे, जेवढी आहे तेवढी, म्हणजे आता तुम्हाला वाटेल की पूर्ण बॉटल, तसं नाही। थोडासा जेलला छान गोल्डन कलर आला पाहिजे एवढी आपल्याला ही जी पावडर आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे। तर आपलं गोल्डन ग्लेज जे आहे ते तयार झालेलं आहे, बटरस्कॉच ग्लेज। आणि थोडासा पावडर डस्ट आपण यामध्ये यूज केलेली आहे, गोल्डन डस्ट आपण यामध्ये यूज केलेला आहे। तर आता थोडं थोडं करून आपल्याला केकच्या साईडला इथे ड्रिप देऊन घ्यायचे। तर आता डिझाईन जे आहे ते थोडीफार चेंज केली तरी चालेल, ठीक आहे, पण हा कस्टमाइज केक आहे, कस्टमरने सुचवलेली डिझाईन आहे, सो आपण त्या पद्धतीनेच देण्याचा इथे प्रयत्न करतोय। तर बघा, एकदम छान कॉम्बिनेशन दिसते। वरच्या बाजूने व्हाईट आहे, खाली पिंक शेड आहे, नंतर आपण गोल्डन कलरचं ड्रिप सुद्धा इथे यूज केलेलं आहे, आणि पुढचं जे डेकोरेशन आहे ते तर अगदी इंटरेस्टिंग असणार आहे, ठीक आहे। तर आता केक जो आहे तो आपण थोडा वेळ साईडला ठेवूया। तर आता डेकोरेशनसाठी इथे आपण एक गार्निशिंग शीट यूज केलेली आहे। OHP शीट घेऊ शकता किंवा गार्निशिंग शीट इथे तुम्ही यूज करू शकता। आणि इथे व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे, व्हाईट कंपाऊंडमध्ये थोडंसं मी ऑइल टाकून घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, अगदी चमचाभर आपल्याला इथे तेल यूज करायचंय। आणि इथे आपल्याला पिंक कलर यूज करायचा आहे, तर इथे मी लिक्विड कलर यूज करते। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे जेल कलर यूज केला तरी चालेल। 7-8 ड्रॉप मी इथे पिंक लिक्विड कलर जो आहे तो टाकलेला आहे। आता तेल यासाठी टाकलेलं आहे की लिक्विड कलर टाकल्यानंतर लगेचच हे जे कंपाऊंड आहे ते थिक होऊ नये, घट्ट होऊ नये, यासाठी इथे मी हे जे जेल आहे ते यूज करते, सॉरी तेल यूज करते। आता बघा, आपण लिक्विड कलर इथे टाकलेला आहे तरी सुद्धा हे जे आपलं मिश्रण आहे हे अजिबात थिक झालेलं नाही आहे। आपण इझिली यापासून गार्निश जे आहे ते बनवू शकतो, ठीक आहे। तर आता पटापट आपण थोडंसं यातलं जे कंपाऊंड आहे ते एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेऊया। तर आता जे पिंक कंपाऊंड आहे ते मी एका पाइपिंग बॅगमध्ये काढून घेतलेलं आहे, आणि अशा पद्धतीने फक्त इथे थोडेसे मोठे ड्रॉप्स जे आहे ते मी इथे देऊन घेणार आहे। अगदी 4-5 ड्रॉप फक्त आपल्याला इथे द्यायचे आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कंपाऊंडमध्ये आपण कोणताही कलर टाकतो तर कंपाऊंड आपलं खूप थंडही नकोय आणि आपल्याला ते खूप गरम सुद्धा नकोय। अगदी 6 ड्रॉप इथे मी दिलेले आहे। आता बोटाने किंवा चमच्याने तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता, तर इथे मी बोटाचाच यूज करणार आहे। तर जस्ट अशा पद्धतीने फक्त हे जे कंपाऊंड आहे ते वरती ओढून घेतीये, ठीक आहे। तुम्हाला आवडेल त्या डिझाईनमध्ये तुम्ही हे जे गार्निश आहे ते बनवू शकता। थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया सेट करण्यासाठी, किंवा तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल, पण आता थंडी आहे, बाहेर लगेच सेट होईल आणि 5 मिनिटांसाठी हे आपल्याला डीप फ्रीजला लगेचच ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। आता आपल्याला फेक मॅक्रून्स बनवायचे आहेत, तर त्यासाठी इथे मी ओरिओचं बिस्किट घेतलेलं आहे। तर 10-वालं हे जे पॅकेट आहे ते मी घेतलेलं आहे। आता हे आपण ओपन करून घेऊया, आणि बिस्किट वेगळे आणि क्रीम आपल्याला वेगळी करायची, हात थोडेसे तेलकट आहेत त्यामुळे लवकर ओपन झालेलं नाही आहे, ठीक आहे। तर यापासून आपल्याला ही जी क्रीम आहे ती सेपरेट करायची आहे आणि बिस्किट आपल्याला सेपरेट ठेवायचे आहेत। तर बघा, बिस्किट जे आहेत ते आपण सेपरेट केलेले आहे आणि क्रीम सेपरेट केलेली आहे, आणि उरलेलं जे पिंक कंपाऊंड आहे ते मी अशा पद्धतीने बाजूला एका वाटीत काढून घेतलेलं आहे। आपल्याला काय करायचं आता, हे बिस्किट जे आहे ते यामध्ये डिप करायचं आहे, ठीक आहे, आणि इथे जस्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। फक्त यामध्ये डिप करायचं आहे आणि साईडला आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे।
जर तुम्ही हे काटे चमच्यावर घेतलं, फोर्कवर जर घेतलं तर आणखी छान येईल. ठीक आहे, तर बेकरीमध्ये फोर्क अवेलेबल नाही आहे, सो मी हे चमच्याने करते किंवा जस्ट फक्त बिस्किट असं साईडला ठेवून वरच्या बाजूने पाइपिंग बॅगमध्ये तुम्ही कंपाऊंड घेतलं तरी चालेल. तर आता सर्व जे बिस्किट आहेत ते सर्व अशा पद्धतीने डिप करायचे, साईडला ठेवून द्यायचे. आता हे जे बिस्किट आहेत ते सेट होण्याआधीच आपल्याला यावर जर तुम्हाला एखादं काही गार्निशिंग करायचं असेल तर यावर तुम्ही लावू शकता. म्हणजे जे आपले स्प्रिंकल्स आहेत ते जर तुम्हाला इथे टाकायचे असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता. आता हे जे मॅक्रून्स आपण बनवलेले आहेत, म्हणजे फेक मॅक्रून्स जे आपण बनवलेले आहेत ते आपण 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया. रूम टेम्परेचरवरच आपले हे जे मॅक्रून्स आहेत ते मी छान सेट करून घेतलेले आहे, अजून तरी काही फ्रीजरमध्ये ठेवलेले नाहीयेत. आता काय करायचंय, या मापाचं तुमच्याकडे कटर असेल तर कटर घ्या. ठीक आहे, किंवा मग तुम्ही नंतर सुरीने ते ऍडजस्ट करू शकता. आता मॅक्रून्स जे आपण बनवलेले आहेत तर त्या मापाचं कटर नाहीये, सो मी अशा पद्धतीने माप घेऊन व्यवस्थित असा सर्कल जो आहे तो छान कट करून घेणार आहे. ओके, छान आपल्याला अशा पद्धतीने सर्कलमध्ये हे कट करून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने, आणि नंतर आपण थोडासा सुरीने याला शेप देखील देऊन घेऊया. ठीक आहे, सुरीने नंतर तुम्ही साईडने कट जरी केलं तरी देखील चालणार आहे. हे बघा, इथून अशा पद्धतीने तुम्ही कट देखील करू शकता, किंवा जर कटर असेल तर कटरने कट केलं तरी देखील चालेल. ठीक आहे, दोन्ही पद्धत तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता. तर आपले बिस्किट जे आहेत ते मी बाजूला कट करून घेतलेले आहेत. आता इथे पाइपिंग बॅगमध्ये क्रीम देखील घेतलेली आहे आणि एक स्ट्रेट कट इथे दिलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला ही जी क्रीम आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने इथे एका मॅक्रून्सवर लावून घ्यायची आहे, एका बिस्किटवर लावून घ्यायची आहे, आणि हे जे दुसरं मॅक्रून आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिक करायचं आहे. ठीक आहे, तर आपले जे फेक मॅक्रून्स आहेत ते रेडी झालेले आहेत. तर बघा, केकवर ठेवल्यानंतर आणि नंतर याला गोल्डन स्प्रे केल्यानंतर बिलकुल काही कळणार नाही की हे ओरिजिनल आहेत की फेक आहेत म्हणून. तर इथे आपण जे गार्निश बनवलेलं आहे ते सुद्धा छान सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसतंय. तर ते सुरुवातीला इथे आपण केकवर अशा पद्धतीने स्टिक करूयात. ठीक आहे, कस्टमाइज केक आहे, कस्टमरने चॉईस केलेला केक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे आपण हे स्टिक करूयात. आणि एक जे आहे ते आपण इथे खाली व्यवस्थित ऍडजस्ट करूया. ठीक आहे, केकच्या साईडला व्यवस्थित अशा पद्धतीने लावून देऊया. आणि जे फेक आपण मॅक्रून बनवलेले आहेत ते सुद्धा छान अशा पद्धतीनेच इथे ठेवून देऊया. तर थोडीशी क्रीम लूज झालेली आहे पण ठीक आहे, काही हरकत नाही, थोडंसं ऍडजस्ट करून आपल्याला इथे हे जे मॅक्रून्स आहेत ते व्यवस्थित ठेवून द्यायचेत. ठीक आहे, दोन मॅक्रून आपण इथे ठेवलेले आहेत आणि एक जो आहे तो छान आपण साईडला लावून देऊया. तर थोडा थोडा आपण काय करूया, याला गोल्डन स्प्रे जो आहे तो छान डस्ट करून घेऊया. इथे आपण हे जे गार्निशिंग आहे त्याला सुद्धा छान हा जो स्प्रे आहे तो डस्ट करूयात. आता केक तर आपला फायनल रेडी झालेलाच आहे, पण फायनल टच म्हणून आपण इथे फ्लॉवर सुद्धा काढून घेणार आहोत. तर रोज नेलवर आपण एक छोटंसं फ्लॉवर इथे ऍडजस्ट करतोय. ठीक आहे, कारण की त्यांनी कस्टमरने जो फोटो दिलेला आहे त्यामध्ये फ्लॉवर सुद्धा होतं, सो इथे मी एक छोटंसं फ्लॉवर जे आहे ते बनवून घेतेय. एकदम छोटंसं फ्लॉवर गुलाबाचं एक मी बनवून घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला पिंक स्प्रे जो आहे तो छान डस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि अलगद उचलून आपल्याला इथे जी रिकामी स्पेस आहे तिथे आपण ठेवून देऊया. ठीक आहे, इथे जी स्पेस दिसतेय तिथे आपण हे जे फ्लॉवर आहे ते ठेवून देऊया या पद्धतीने. आता इथे माझ्याकडे काही जिप्सीचे फ्लॉवर्स आहेत ते सुद्धा मी ते साईडला लावून देते. तर आधीचेच हे जे जिप्सीचे फ्लॉवर आहेत ते मी छान स्टोअर करून ठेवलेले होते, थोडेसे ते सुकलेले आहेत, वाळलेले आहेत, पण ठीक आहे, वेळेला बरोबर ते कामाला येतात कारण की खूप थोडंसं जे जिप्सी आहे ते कुणी देत नाही. डेकोरेशन जे फ्लॉवर डेकोरेशन करतात त्यांच्याकडून हे मी घेतलेलं होतं. तर आजचा हा केक तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.